विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त भीमज्योत सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे महिला सदस्य कुमारी ईशा गायकवाड यांनी ट्रॉफिक हवालदार यांना पाण्याची बाटली व बिस्किट पुडे देऊन सन्मान केला. तसेच त्यांनी विठ्ठल मंदिर महादर पोलीस चौकीमध्ये पाणी देऊन पोलिसांचा सन्मान केला व कष्टकरी महिलांचा पाणी देऊन आशीर्वाद घेतला. सोलापूर वाहिनीला आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत भीमज्योत प्रशिक्षण भीमज्योत सांस्कृतिक शैक्षणिक कला मंडळाचे सदस्य ईशा गायकवाड यांच्याकडे. तर जाणून घेऊयात काय प्रतिक्रिया, काय वाटतं तुम्हाला आज तुम्ही सामाजिक उत्पन्न राबवलं याबद्दल तुमचं दोन मनोगत करा. आज 128व्या जयंतीनिमित्त मी आज प्रत्येक ट्रॅफिक पोलीसवाल्यांना एक पाणी बॉटल आणि एक बिस्किट पुडा वाटप केलं आहे. कारण का? कारण आज एवढं उन्हाचं तापमान आहे, आपल्यासाठी ते एवढं स्ट्रगल करतात. आपल्याला थोडी सावलीची कमतरता असते तरी पण ते अपघात होऊ नये आपल्यासाठी काही अशा गोष्टींसाठी ते उन्हातानाचं भर उन्हामध्ये आपल्यासाठी थांबतात. त्यामुळे मी त्यांना माझ्याकडून थोडीफार मदत म्हणून मी त्यांच्यासाठी एवढा उपक्रम केला आहे. आणि मला लहानपणापासून असे उपक्रम करायची खूप म्हणजे खूप आवड आहे. आणि मी असेच सामाजिक उपक्रम अजून चालू ठेवणार आहे. त्यासाठी मला आशीर्वाद तुमचा पाहिजे. जय भीम जय महाराज. काय संदेश द्याल तुम्ही युवका युवकांना? आज ईशा गायकवाड यांनी सामाजिक उपक्रम राबवला याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ईशा गायकवाडने खूपच छानच सांगितलेलं आहे. जसं पोलीस म्हणतात की उन्हा कानाचं त्यांनी स्वतःचं घरही सोडून आपल्यासाठी संरक्षणासाठी त्यांनी आपल्यासाठी राबवलेलं असं ते. आपण बी असं तरुण मुली असो महिला असो प्रत्येकाने सहभाग ह्यामध्ये घ्यावा आणि आमचे मंडळही सगळ्यांनी सहभाग घेतात. आणि असंच सगळ्यांनाच माझा एक संदेश आहे की सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. मला हीच इच्छा आहे. जय महाराष्ट्र, जय भीम.